चालू करायचं इथे चालू होऊन जातं आता असा कवकथामृतं तप्तजीवनं कविभिरीरितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ये भूरिधा जना। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत एक चिंतन आणि श्रीमद्भगवद्गीता। आपण 18वा अध्याय बघितला आणि आज 19वा अध्याय बघत आहोत वचनामृताचा। 18व्या अध्यायात भक्तीविषयी प्रल्हाद याची भक्ती कशी होती, त्याची भक्ती होती निष्काम भक्ती। म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की भक्ती सार होय, देवावर प्रेम करता आलं तर ते सर्वात उत्तम, कारण ते शिकावं लागतं। जगावरचं प्रेम मात्र शिकावं लागत नाही, आपोआपच होतं ते। देवावर प्रेम कसं बसतं, सर्वदा नामगुण संकीर्तन केल्यानं भक्ती उत्पन्न होते वगैरे आपण सगळंच बघितलं। आणि ते म्हणतात की लक्षात ठेवा, ईश्वराला पाहता येतं। चित्त शुद्ध करून भक्तीचा लाभ करून घेतल्यानंतर त्याच्याच कृपेनं त्याचं दर्शन होतं इत्यादी। आणि विश्वास, मनुष्य आहे हा शेवटचा जन्म असं म्हणतात, किंवा मनुष्य जन्म हा पूर्व अनेक जन्मांमध्ये केलेल्या काही सत्कृत्यांमुळे मनुष्य जन्म मिळतो। मनुष्य जन्म अति दुर्लभ आहे, तीन गोष्टी खूप दुर्लभ आहेत। एक म्हणजे मनुष्य जन्म, दुसरं म्हणजे मुक्त होण्याची इच्छा, आणि तिसरं म्हणजे चांगल्या लोकांची संगती, सत्संग। या तीन गोष्टी जगामध्ये अत्यंत कठीण आहे। सगळ्याच गोष्टी कठीण असतात जगात मिळवायला म्हणजे, पण त्यामध्ये तरतम असतो। काही गोष्टी कमी कठीण असतात, काही गोष्टी जास्ती कठीण असतात। समजा सत्संग आहे, आपण काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकतो, आता हे म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपी आहे। यायचं, बसायचं, ऐकायचं, करायचं काहीच नाही, म्हणजे किती सोपी आहे बघा। पण ते किती कठीण आहे, ते जमवून आणणं किती कठीण आहे। कठीण नसतं तर मग सगळ्यांनी साध्य करून घेतलं असतं, पण ते होत नाही, साध्य होत नाही, आपल्याला जमत नाही। ते किती प्रयत्न केला तरी काही ना काहीतरी अडचणी येतात,
अडथळे येतात आणि मग आपण ते कितपत बरोबर आहे कितपत चूक आहे हा भाग वेगळा. आपल्याकडे एक शब्द आहे मराठीत आहे आणि हिंदीमध्ये बहाना म्हणतो. आपण बरेच बहाणे करतो की यामुळे जमत नाही त्यामुळे जमत नाही. याचं खरं म्हणजे आपलं मन तशा प्रकारचं नसतं हे आपल्याला इथं सांगत आहे. आपलं मन जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत अवघड असतो. म्हणून दोन्ही गोष्टी करायला पाहिजे. मन तसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याची वाट पाहत बसायला नको की मन असं होईल नंतर मग आपण तसं करू. तसं कधी होत नसतं. दोन्ही गोष्टी करा म्हणजे मन तसं होईल आणि मन तसं होईल म्हणजे तुम्हाला करता येईल. जसं म्हणतात ना तुम्हाला समुद्र स्नान करायचं आहे आणि समुद्र हा महातीर्थ म्हटलं जातं. समुद्राला सगळ्या तीर्थांचा तिथे समागम असतो. तीर्थ म्हणजे पाणी म्हणजे नदी. त्याला नदीच्या काठी सगळे तीर्थ असतात. बहुतेक तीर्थ नदीच्या काठी असतात. तीर्थस्थानं ज्याला आपण म्हणतो तर तिथे सगळे नद्या जाऊन मिळतात समुद्राला. समुद्र मी वा आपले दुसऱ्या अध्यात्म गीतेच्या ह्याच्यामध्ये की सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. समुद्र म्हणजे एक महातीर्थ म्हणतात त्याला. तीर्थराज म्हणतात. सगळ्या तीर्थांमधलं श्रेष्ठ तीर्थ समुद्र. मग आपण तीर्थ स्नान करतो समुद्र स्नान करायला जा. आता समुद्र स्नान करण्यामध्ये अडचण एक आहे की समुद्रामध्ये सतत लाटा येत असतात. मोठमोठ्या लाटा येत असतात आणि काही तट असे असतात समुद्राची की तिथे जाऊच नाही अति धोक्याचं असतं ते की नाही शक्यच नाही तुम्हाला जाणं. माणसाला शक्यच नाही. त्या समुद्राचं पाणी दिसतं तिथे पण जाऊ शकता तुम्ही 50 फूट दूर बघू शकता पण त्या तिथे पाण्यापाशी जाऊ शकत नाही. असे बरेचसे तट असतात डेंजरस असतात ते. काही तसे तेवढे डेंजरस नसतात. तुम्ही समुद्र जाऊ शकता भरपूर आत पण जाऊ शकता. पण काही जसं अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र मुंबईला जवळपास तो ठीक आहे. तुम्ही जुहूला जाऊ शकता गिरगाव चौपाटीला जाऊ शकता दादर चौपाटीला जाऊ शकता. बरंच आतपर्यंत तुम्ही 100-200 फूट तरी समुद्रात जाऊ शकता. त्या लाटा ज्या आहेत त्या लाटा काही एवढ्या तीव्र नाही आहे आणि खोलीसुद्धा हळूहळू जाते ती. म्हणजे एकदम खाली नाही आहे. कारण जिथे ते एकदम खाली असते जसं गुजरातमधले जे काही काही किनारे आहेत ते एकदम खाली आहेत. समुद्राच्या लाटा ज्या येतात ते तुम्हाला ते शक्यच नाही. ते कोणी हिंमत केली की तो परतच येऊ शकत नाही. इतकं कठीण आहे ते. मग आता समुद्र स्नान करायचं आहे. त्यातल्या त्यात नदी स्नान करणं थोडं सोपी असतं आणि अर्थात पावसाळ्यामध्ये ते धोक्याचंच असतं. काही ठिकाणी नदी पण धोक्याचं असतं. म्हणून नेहमी सावधगिरी बाळगायची असते. गंगोत्रीला फार कठीण आहे स्नान करणं आणि पुष्कळ ठिकाणी स्नान करणं इतका प्रवाह जोरदार असतो अति धोक्याचं आहे. तिथे पाट्या लावल्या असतात. पण स्नान तर करायचं आहे आणि ते पुण्याचं काम आहे. मग काय सांभाळून करा आणि म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला सांभाळ लागतील. त्या लाटा कधी थांबणार नाहीत. समुद्रात तट कधी बदलणार नाही. धोका तसाच राहिला आहे. पण तुम्हाला स्नान करायचं आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही स्नान करा आणि बाहेर या. वाट पाहू नका की सगळं ठीक होऊन जाईल आणि आम्ही स्नान करू. सगळं ठीक कधी होत नसतं. कारण तसं नाहीच आहे. सृष्टी तशी नाही आहे. आणि सृष्टीचे आपण भाग आहो. आपण शरीरधारी आहो. ज्याला देहधारी म्हणतात आपण देहधारी आहो शरीरधारी आहोत. आपण हे शरीर धारण केलेलं आहे. आता शरीराचे काही गुणधर्म असतात. हा सृष्टीचा एक भाग आहे. संपूर्ण सृष्टीचा एक भाग आहे शरीर. मानवी शरीर सगळे शरीर सगळे जीवजंतू आहेत. पण आपण फक्त मनुष्य शरीराचा विचार करतो आहे. 18-19 अध्यायामध्ये त्याचाच केला आहे. म्हणून गीतेमध्ये श्लोक दिला आहे आणि हा 19 अध्यायामध्ये त्याचाच विचार केला आहे की देह आहे माणसाचा तो या सृष्टीचा भाग आहे. स्वामींचं कर्मयोगात एक फार छान वाक्य आहे.
या सृष्टीचा पायाच विषमता आहे असं म्हटलं आहे. राजयोगात त्यांनी आणखी एक छान स्टेटमेंट आहे स्वामींचं, मनुष्य जीवनामध्ये अनंत आणि असंख्य अशा विसंगती असतात. आपलं हे मनुष्य जीवन विसंगतीने भरलेलं आहे. विसंगती म्हणजे संगत नाही, जसं म्हणतो तसं होत नाही आणि जसं होतं तसं आपल्याला म्हणता येत नाही. आपण बोलतो एक आणि करतो एक, या सगळ्या विसंगती मनुष्य जीवनामध्ये असतात. ते माया, त्यालाच माया म्हटलेलं आहे. स्वामी विवेकानंदाचे ज्ञानयोगात 3 अध्याय आहेत मायेवर, माया माया आणि हा सृष्टीचा म्हणजे ते कल्पनेचा कसा विकास झाला, ईश्वरविषयी कल्पनेचा विकास, क्रमविकास म्हटलं स्वामी त्यांना, इव्हॉल्युशन. आणि तिसरं म्हटलं आहे माया अँड फ्रीडम. त्या तिन्हीमध्ये माया म्हणजे काय आहे सांगितलं आहे. इट्स अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स, इट्स नायदर थिओरी, हे काय सिद्धांत नाही आहे, स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स. आपलं जीवन कसं आहे, हरघडीचं जीवन कसं आहे, त्यामध्ये बऱ्याचशा विसंगती आहेत. हे तुम्हाला समजलं, याचं विसंगती आहे म्हणजे त्याचं तुम्ही त्याप्रमाणे काय आपलं काही करायचं असं नाही आहे, विसंगती आहे. त्यामुळे तुम्ही ते स्वीकार करा आणि डिस्टर्ब होऊ नका. आपल्याला बाहेरच्या गोष्टी जेवढं डिस्टर्ब करतात त्याच्या मन डिस्टर्ब करतं, आणि मनाने डिस्टर्ब केलं की आपण डिस्टर्ब होतो. ते मनाचं डिस्टर्बन्स आहे, कारण सृष्टीचा भाग आहे हा. सत्वरजतमानी हे मन बनलेलं आहे, मनुष्य बनलेलं आहे. आणि म्हणूनच स्वामीजींनी ते राजयोगातच म्हटलं आहे, या आयुष्यामध्ये मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त करणं कठीण होऊन बसतं, अशक्य होऊन बसतं असं स्वामींनी म्हटलं आहे. याचं कारण असं आहे की सत्वरजतम सतत काम करत असतात, एकाच वेळी तिन्ही फोर्सेस काम करत असतात. म्हणजे आता तुम्ही विचार उदाहरण घेऊया, उदाहरण तर असंख्य उदाहरणं आहेत, ते तुम्हालाही सुचतील, त्याच्यामुळे आपल्याला मुद्दाम द्यायची गरज नाही आहे. पण विषय आहे म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्याला म्हणतो की सत्व आहे की नाही, कारण झोप झालेली असते बऱ्यापैकी, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. मग रजोगुण आहे, म्हणजे तुम्हाला आता उठून काहीतरी पटपटपट काहीतरी गोष्टी आठवायचं, रजोगुणाचा भाग आहे तो. कमी वेळामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात सकाळी, कारण जास्त वेळ तुम्हाला देता येत नाही. आणि तिसरं म्हणजे रात्री झोपल्यामुळे शरीर जड असतं, कारण शरीराची हालचाल बंद असते, चलनवलन नसतं, स्थिर झालेलं असतं, त्याच्यामुळे रक्तसंचालन कमी असतं. एकाच वेळी तिन्ही गोष्टी आहेत बघा. मग तुम्हाला उठण्याची इच्छा होत नाही, हा जडाचा भाग आहे की नाही, तमस त्याला म्हणतात. आणि उठावचं लागतं, तुम्हाला कर्मशील व्हावं लागतं, कारण रात्री झोप झालेली असते की नाही. एकजण मुलगा असतो, त्याला आईला काहीतरी काम सांगायचं असतं, त्याला बाजारात जाऊन काहीतरी आणायचं असतं अर्जंटली, पण मुलगा झोपलेला असतो, ती बघते आता झोपून कशाला उठवायचं, तर उठतो मुलगा, उठतो आणि आपल्या बिछाण्यावर बसतो, तर त्या आईला दिसतं की तो मुलगा उठलेला, आता त्याला कामाला लावायला काही हरकत नाही, बाजारात पाठवायला हरकत नाही. ते म्हणते अरे तू उठलायचा, पटकन जाते अमुक वस्तू घेऊन ये. तो मुलगा म्हणतो आई काय आत्ताच माझी झोप झालं आहे, अजून आराम पण नाही झाला आहे की नाही, मला तो आत्ताच कामाला लावतो आहे. म्हणजे झोप वेगळी पुन्हा आराम वेगळा, याचं काय आराम झाला आहे म्हणजे झोप झाली तरी अंगामध्ये आळस आहे, जडत आहे की नाही. एकाच वेळी तिन्ही कामं करतात बघा. हा सृष्टीचा नियम आहे, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या, नियम जर तुम्ही जाणून घेतले, याचा अर्थ नाही की तुम्ही काय करायचं आमचा नाईलाज आहे असं म्हणून चालणार नाही, तो बहाना झाला. परंतु तुम्ही निराश होता ते कारण अपयश आहे, फेल्युअर आहे. आपल्या पुष्कळशा गोष्टी करायच्या असतात, त्या पटलेल्या असतात आपल्या इथे, सगळं आलं याच्यामध्ये, लेकिन त्या पटलेल्या पण आहेत आपल्याला, पण त्याप्रमाणे करता येत नाही. हे जीवनाचं अंग आपल्याला नीट समजलं पाहिजे की नाहीतर माणसं एकतर खूपच उत्साही असतात आणि काही घडलं ते त्याच्यामध्ये काही बाधा आली की मग एकदम निराशच होऊन जातात, नैराश्यच होऊन जातं, ते अर्जुनासारखं होऊन शकतं जातं ते की नाही. अर्जुन अतिशय उत्साहाने गेला, कुठे आहे शत्रू त्यांना बघतो मी, माझ्याशी कोण लढायला तयार आहे, ती भाषा बघा त्याची प्रथम अध्यायामध्ये नाही, चांगलं आहे. पण ते मोह होऊ शकतो आपले नातेवाईक बघून, आणि मग तो इतका दुसरं टोक गाठतो. सुंदर आहे ते,
म्हणजे एक गीतेचा पहिला दुसरा अध्यायसुद्धा फार महत्त्वाचा, पहिला अध्यायसुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण ते आपल्याशी जोडलं जातं. ते मान मन कसं बदलतं, पटकन बदलतं बघ. तिथल्या तिथे अर्जुन हा प्रतिनिधी आहे, म्हणून शंकराचार्य म्हटलं आहे अर्जुनम निमित्तीकृत्य म्हटलं आहे. ही गीता सांगितलेली आहे ही अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली आहे, म्हणजे अर्जुन निमित्त आहे ते आपल्याला सांगितली आहे. याचा अर्थ असा, मानव मात्राला सांगितलेली आहे ती, तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रत्येकासाठी उपदेश आहे की नाही. आणि एकदम वरतून एकदम खाली येत होतो. तुम्ही जर पहिला अध्याय वाचला तर अर्जुनाच्या तोंडचे शब्द आहे, कारण अर्जुनच उवाच्या इथे अर्जुना संजय म्हणतोय, पण अर्जुनाचं काय म्हणतंय ते सांगतोय. केवढा उत्साह आहे त्याला, अगदी तो असा म्हणजे काय उतावळी झाला आहे लढण्यासाठी, जसा घोडा फुरफुरतो ना दौडण्यासाठी रेसमध्ये, तसा अर्जुन फुरफुरतो आहे. आणि एकदम गळून गेला आहे तो, त्याला आता उभे राहता येत नाही, हातात धनुष्येनी विसृज सशरमच्या आपण शोक संविघ्न मानसा, हा त्याने धनुष्य सोडून दिलं, बाणे सोडून दिलं आणि शोक संविघ्न मानसा, हा आता त्याचा मग त्याचं मानस आहे हे शोक संविघ्न आहे, शोक समुद्रामध्ये डुबून गेला तो, इतका शोक आहे त्याला. संविघ्न मखा सुंदर शब्द आहे, सामासिक शब्द आहे, शोक संविघ्न मानसा असं म्हटलं आहे. त्यामध्ये दोन टोक आहेत बघा, तिथल्या तिथे जास्ती वेळमध्ये नाही गेलेला. माझा दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घेऊन जा, सेनयो विरोध बद्दे रथम स्थापय मे च्युताच्युता, कृष्णा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ ठेव, मला बघायचं आहे माझ्याशी कोण लढतोय, काय भाषा आहे बघा. आणि तसं आहे अर्जुन, तो दोन्ही सैन्यांमध्ये सगळ्यात पराक्रमी कोण आहे, अर्जुनच आहे, अर्जुनाशी कोणीच युद्ध करू शकत नाही की नाही. भीमा अर्जुन समायुधे नाही, कोण म्हणताय, दुर्योधन म्हणतोय, अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधे. या युद्धामध्ये भीमा आणि अर्जुनासारखे महायोद्धे आहेत असं कोण म्हणतोय, आपल्या गुरुला द्रोणाला आचार्यांना हा सांगतोय, दुर्योधन सांगतोय, म्हणजे त्याला मान्य आहे की भीम आणि अर्जुन म्हणजे त्यांच्याशी युद्ध करणं काही गंमत नाही आहे की नाही. असा अर्जुन भीमाला नाही झाला मोह, अर्जुनाला झाला. फार मस्त खूपच चमत्कारी गोष्टी आहे गीतेमध्ये, याच्यामध्ये महाभारतामध्ये त्याचं खूप अध्ययन झालं पाहिजे, खूप संशोधन झालं पाहिजे. म्हणजे हे माणसाचं मन जे आहे हे कशाप्रकारे होईल वागेल केव्हा हे सांगता येत नाही, आणि ते आपल्याला धरावं लागलं, अध्यारूढ धरावं लागेल. ते ज्ञान आहे, ते शहाणपण आहे की नाही. नुसतं ज्ञान असून चालत नाही, ज्ञान म्हणजे माहिती आहे की नाही, इन्फॉर्मेशन आहे की नाही. तुमच्याकडे बरीचशी माहिती आहे की नाही, पण ती माहिती तुम्ही उपयोगात कशी आणता, तुम्हाला आणता येते की नाही, किती आणता येते आहे की नाही, त्याचा दुरुपयोग तुम्ही करता काय, कारण माहितीचा दुरुपयोग पण होऊ शकतो. गुगलमध्ये सगळीच माहिती आहे, जगभराची माहिती आहे की नाही, पण त्याचा दुरुपयोग होतो की नाही, खूप दुरुपयोग होऊ शकतो की नाही. म्हणजे माहिती मग ती तुम्हाला किती शहाणपण शिकवतात, तुम्हाला किती शहाणं करतं, त्याला ज्ञान म्हणतात की नाही. हे ज्ञान जे आहे म्हणून त्याला आत्मज्ञान म्हणतात आहे की नाही. ते मनुष्यामध्ये माणसाने ती हायेस्ट कॉन्शियसनेस आहे, तो सर्वात सर्वोत्तम कॉन्शियसनेस आहे नाही. म्हणजे थोडंसं आपण याच्यात आलो, सगळ्या गोष्टी हे सुरुवातीपासून आपण गेल्या अध्यात प्रल्हादाचं उदाहरण बघितलं नाही, त्याला एवढे स्टेप्स करायची गरज पडली नाही, लहान वय आहे त्याचं, पण त्यांनी सगळंच पहिलेच करून टाकलं, आटोपून टाकलं आहे ते सगळंच आपण बऱ्याच विस्ताराने बघितलं की नाही. वयाचा संबंध नाही आहे, बालपणीचं सर्वज्ञ त्यावर ही तया ते नाही. ज्ञानेश्वरमध्ये आहे की बाल सर्वज्ञता म्हणजे सर्वोच्च अवस्था, त्याला सर्वज्ञता म्हणतात. वेदां समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेदन कश्चन, कृष्णाच्या तोंडचे वाक्य आहे, श्लोक आहे हा की नाही. मला भविष्यही माहीत आहे, वर्तमानही माहिती आहे, अतिथी माहिती आहे, मला कोणी माहीत नाही, मी आत्मस्वरूप आहे की नाही, मी आत्म्याशी एक रूप आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. ही अनुभूती या शब्दांमध्ये कृष्णाच्या तोंडातून आपल्यापर्यंत पोचते. सर्वविद भजती माम सर्वभावेन भारत, सर्वविद म्हणजे सर्वज्ञ, 15वा अध्याय.
हा सर्ववित आणि सर्वज्ञ म्हणजे एकच शब्द आहे. ज्ञ म्हणजे जाणणे, वित म्हणजे जाणणे, हे दोन्ही धातू आहेत. आणि स सर्ववित भजत इमाम, स सर्वज्ञ, दोन्ही शब्द एकच आहे. तो सर्वज्ञ होतो, त्याला ज्ञान होतं की मी कोण आहे, मी विश्वाशी एकरूप आहे. त्याला आत्मज्ञान म्हणतो, मी या विश्वाशी एकरूप आहे, म्हणजे मी वेगळा नाही आहे. मी जो आहे मी फक्त समुद्रच आहे. समुद्रामध्ये लाटा असतात, पण लाटा हे वेगळ्या नसतात. मला देह आहे हे वेदांत आहे, परमोच्च ज्ञान आहे वेदांत आहे. आपण याच्यात म्हणून हा अध्याय आता सुरुवातच वेद गीतेच्या श्लोकाने केली आहे, आत्मज्ञानाने केली आहे. 20वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, न जायते म्रियते. इथं पहिल्यांदाच दिलेला आहे, 19व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच तो श्लोक दिला आहे. तो आत्म्यासंबंधी दिला आहे की नाही. आपण देहाशी जोडलेले आहोत, आता ह्या अध्यायामध्ये सगळ्याच अवस्था आलेल्या आहेत, देहाच्या आणि आत्म्याच्या. श्रीरामकृष्णांनी या सगळ्याच अवस्था की माणूस आत्महत्या का करतो की नाही, मग आत्महत्या ही आत्महत्या केव्हा होत नाही, म्हणजे हत्या म्हणजे देहाची. आत्महत्या शब्द आपण व्यवहारात खूप वापरतो, पण जसं म्हणतो हा आत्महत्या चुकीचा, या अर्थाने आपण तो नीट समजून घेत नाही. ती आत्महत्या नसते, आत्म्याची कधी हत्या होत नाही. म्हणजे आत्मा हा शब्द, आत्मा हे ते व्याकरणामध्ये व्याकरणातला आत्मा आहे, तो म्हणजे स्व या अर्थाने, आत्मन स्व या अर्थाने आहे. म्हणजे आत्महत्या म्हणजे कारण देहाचं हत्या होणारच, बाह्य कारणाने देहाची हत्या होणारच, म्हणजे देहाचा मृत्यू होणारच. कारण देहवध्य आहे, गीता म्हणते देहवध्य आहे. देह सर्वस्य भारत, आत्मवध्य नाही आहे. वध म्हणजे हनन क्रिया, त्याला वध म्हण वध म्हणतात, ऐक नाही. म्हणून ते म्हटलं आहे ना की शस्त्राने तो मारला जाऊ शकत नाही, की नाही, वायूनी सुकवला जाऊ शकत नाही, पाण्यानी भिजला जाऊ शकत नाही, अग्नीनी जाळला शकू शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी देहावर लागू आहेत, सृष्टीवर लागू आहेत. अग्नी हा संपूर्ण सृष्टीला जाळू शकतो, ऐक नाही. वायू हा संपूर्ण सृष्टीला नष्ट करू शकतो, पाणी संपूर्ण सृष्टीला नष्ट करू शकतो. युद्ध झाले की सगळं संपून जातं, नाही हे शक्य आहे. पण ह्या दोतला फरक आहे हा, नाही हा दोनमधला फरक आहे की काय, त्याला ज्ञान म्हटलं आहे. आपल्याला जे माहिती आहे ती माहिती आहे, मग माहिती ही कन्व्हर्टेबल असते. कोणतीही माहिती कन्व्हर्टेबल असते, ती बदलता येते तुम्हाला, त्याच्यात दुसरं रूप त्याला देता येतं. जसं तुम्हाला स्टॉक एक्सचेंज आहे किंवा हा जो असतो खाली भरवतात ते रेट्स त्यांचे दिवसभरामध्ये, की नाही, त्याचे तज्ज्ञ लोक असतात, त्यांना माहीत असतं, की नाही. आपल्याला थोडंफार माहीत असतं की केव्हा ते तोडायचे आणि केव्हा घ्यायचे आणि केव्हा विकायचे, पण आपलं ज्ञान तुटपुंज असतं. तेवढ्या ज्ञानावर आपल्याला तो व्यवहार करता येत नाही. त्यातले तज्ज्ञ असतात, आता ते तज्ज्ञ ते कसं वापरतात, ते ज्ञान तुम्ही कसं वापरता, त्याचा दुरुपयोग करता का सदुपयोग करता, इतके त्याचे रेंजेस असतात बघा. म्हणून इथे या अध्यायामध्ये हा एकच विषय आहे, देह आणि आत्मा. आणि काय म्हणतात पूर्ण उपनिषदामध्ये गीतेमध्ये सगळं एकच, आणि दुसरा कोणता विषय असतो, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, त्याच्या दुसरा विषय कोणता आहे, की नाही. पण इथे ते स्पेसिफिक देहावर केलं आहे त्यांनी, स्पेसिफिक आहे ते ह्या अध्यायामध्ये, की देह जो आहे हा काय करतो, बाह्य कारणे आपोआप नष्ट होतो, तो त्याला सहा परिणाम असतात, की नाही. शेवटला विनश्यती, नष्ट होतो तो, त्याला बरेचसे बाह्य कारणं बरेचसे असतात. कोणत्याही कारणाने देह नष्ट होऊ शकतो, पण जेव्हा माणूस तसे काही कारण स्वतःच त्याला नष्ट करतो, म्हणते म्हणतो ते हा इथे दक्षिणेश्वरची घटना ही, म्हणजे दक्षिणेचा प्रसंग आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, डिसेंबरचा महिना आहे, 14वी तारीख, आणि श्रीरामकृष्णांकडे ब्रह्म आले आहेत, विजयकृष्ण गोस्वामी पाले आहेत, त्याच्याशी थोडंसं वर्णन आहे. ते उच्च कुळातले होते, म्हणजे गोस्वामी कुळातले होते वगैरे, हे वर्णन आपण काय बघणे. आपण सरळ विषयावर येऊया. एक विष्णू नावाचा एक तरुण आहे, विष्णूचं नाव विष्णू आहे, आणि अरियादहामध्ये राहतो तो. एक एरिया आहे, उपनगर आहे कलकत्त्यातलं, ते अरियादहाचा तो आहे. आणि त्यांनी आत्महत्या केली,
वस्त्रांनी गळा कापून घेतला, त्या काळामध्ये सोप ज्या प्रकारचे उपाय होते, आताही कोणतेही करू शकतो, आता ब्लेडने घेऊ शकतो. स्वहत्या करणं कठीण नाही आहे, काय की नाही, जगणं कठीण आहे, मरणं कठीण नाही आहे. इतके उपाय आहेत. माझ्याकडे एक जुनी गोष्ट आहे. एक तरुण आला म्हणे, मला काही कशात राम वाटत नाही. मी एक दोनदा याचा प्रसंगाचा मी हे केला होता, म्हणजे उल्लेख केला होता. मी पुण्याला होतो त्यावेळी दुपारी. कुठं आला तो? वय त्याचं असेल 18-19 वगैरे काहीतरी असेल. तो म्हणजे नागपूर इतक्या रुकून दोन कशाला आला बाबा इथे पुण्याला? म्हणे मला जगायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे, मला मरायचं आहे, आत्महत्या करायची आहे. म्हटलं मग आत्महत्या करायची तर माझा सल्ल्याची गरज काही नाही तुला, आहे की नाही. आत्महत्या करणं फार सोपी आहे, तरी तू आलाच आहेस तर तुला मी आत्महत्या कशी करायची, आणि कारण आत्महत्या करणं गुन्हा आहे कायद्याने, हा तर गुन्हा आहे सगळ्याच धर्मामध्ये आत्महत्या करणं गुन्हा आहे. पण आत्महत्या केल्यानंतर जर जो सापडला आहे तो गुन्हा कोण फायदा, तुम्ही गुन्हा कोणावर करणार, एफ आय आर कोणावर करणार? कारण तो माणूस मेला आहे, मेलेल्या माणसावर एफ आय आर होत नाही, तो गुन्हा साबित होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, की नाही. म्हणजे आत्महत्या करून गुन्हा नाही झाला पाहिजे तो, नाही तर मग तो दोन प्रॉब्लेम ना. तुम्ही स्वतःला इजा करून घेतली आणि पुन्हा तुम्ही गुन्हाही केला, अपराधही केला, कायद्याप्रमाणे गुन्हाही झाला. म्हटलं मला माहिती, पण त्याच्यावर बरीच पुस्तकं आहेत, आत्महत्या कशी करायची आणि कचाट्यात सापडायचं नाही, कायद्याच्या कचाट्यात सापडायचं नाही. नंतरचा प्रसंग आणखी आहे, मग तो थोडा सावरला मुलगा. म्हणजे काय? स्वहत्या तो आत्महत्या नाही, स्वहत्या, माणूस स्वतःलाच मारून घेतो. बाह्यकारणाने मृत्यू होणार पुष्कळशी कारणं आहेत ती, आणि शेवटी तर माणूस काय आहेस ते, देही वध्य आहे ना, तो हनन होतं. दहा वध्य आहे, आपण आज तेच म्हटलं. ही सृष्टी काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, सृष्टीचा भाग काय, सृष्टी कशी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञान फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मनुष्य जगत असताना तुम्हाला नेहमी काहीतरी असे प्रसंग येणार, विषमता आहे ती, असं म्हणजे सृष्टीचा पायाच विषमता आहे. विषम प्रसंग तुमच्या जीवनात येणार, आपण त्याला साधारणतः फेल्युअर म्हणतो, पराभव म्हणतो, की नाही. आपला पराभव आहे, अर्जुन त्यानेच घाबरला आहे तो, त्याला वाटतं की आपला हा पराभव आहे, आपण जिंकतो आहे की मरतो आहे ते कळतच नाही. तो म्हणतो त्याच्या म्हणते आम्हाला कळतच नाही, आम्ही जिंकून हरलं आहे की हारून जिंकलो आहे हेच म्हणणे. आणि युधिष्ठिर पण म्हणतो महाभारत, की नाही, आम्हाला कळतच नाही आहे, युद्ध जिंकलं आहे, 18 दिवस युद्ध चाललं आणि युद्ध पांडवाने जिंकलं, येतो जयस ततो पराजय असं म्हणतो. मी जिंकलो आहे की हारलो हेच मला समजत नाही. अर्जुनाच्या तोंडी शब्द आहेत, तेच युधिष्ठिरच्या तोंडी शब्द आहेत बघा. कारण खरोखरच आहे, तुम्ही जिंकलं म्हणजे नेमकं काय केलं, सगळंच गमावलं आणि त्याला तुम्ही जय म्हणता आहात, किती विरोधाभास आहे. त्यालाच विसंगती म्हणतात, ही जीवनातली विसंगती आहे. पण ह्या विसंगतीच्या पलीकडे फार मोठी गोष्ट आहे. ह्या विसंगतीला जर आपण खूप महत्त्व दिलं, मग माणूस आत्महत्या करतो. आपण हा विषय खूप डिटेलमध्ये बघणार नाही, जेवढे जेवढे ओघाने येतं तेवढं तेवढंच बघतो आहे आपण, की नाही. माणूस आत्महत्या करते, विसंगतीला तो समजू शकत नाही, त्याचा अभ्यास होऊ शकत नाही, त्याचं नेमकं काय आहे, त्याला वाटतं माझा पराभव आहे. जसं समजा एखादा मुलगा किंवा कोणी परीक्षेमध्ये त्याला अनुत्तीर्ण झाला, म्हणजे उत्तीर्ण होण्याच्या ऐवजी अनुत्तीर्ण झाला, म्हणजे फेल झाला, आपण त्याला फेलच म्हणतो ना, आहे की नाही. किंवा कोणाचा प्रेमप्रसंगामध्ये त्याला ते जमलं नाही, तो मुलगा म्हणा मुलगी म्हणा फेल झाला, तो मोठा धक्का असतो, म्हणजे तो पराभव आहे. आपण युद्ध हारलो, चायनामध्ये युद्ध हारलो 62ला, तो पराभव आहे, चायनाने आपला पराभव केला, आणि आपण तो पराभव कसा घेतला बघा, की नाही. मोठा पराभव आहे, ते आपली बरीच जमीन गेली, खूप काही घडलं, चुकीचं घडलं, वाईट घडलं, खूपसं काही घडलं, तो इतिहासाचा भाग आहे. परंतु आपण भारतीयाने तो कसा घेतला, की नाही, ठीक आहे, पराभव आहे, पराभव आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, तिकडे बांगलादेश झाला आणि इकडे झाला, त्यांनी एक भाव पूर्ण गमावला 71 युद्धामध्ये. 1971 युद्धामध्ये तो पूर्व पाकिस्तान होता, मग तो बांगलादेश झाला, तो त्यांना फसवता नाही आला. 1000 कट्स
आम्ही भारताने आम्हाला तोडलं तर आम्ही तुमच्या भारतावर 1000 कट्स करू, 100 आम्ही कट्स करू, तोडू आम्ही की नाही. म्हणजे पराभव हा जीवनाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही पराभव करण्यासाठी होतोच आहे असं म्हणू नका. भरपूर प्रयत्न करा पराभव होऊ नये, जिंकण्याचा प्रयत्न करा. तस्मात तमुत्तिष्ट यशो लभस्व. 11 अध्याय. अर्जुन म्हणून तू उठ, उत्तिष्ठ आणि काय कर, यशो लभस्व. तिथे असं म्हणतं नाही, तू आत्मज्ञान प्राप्त करून घे. विषय आत्मज्ञानाचा आहे भगवद्गीतेमध्ये, ब्रह्मज्ञानाचा विषय आहे, दुसरं काय आहे. पण अर्जुनाला आधी यशो लभस्व, तू यश प्राप्त करून घे, अपयशी होऊ नको. डोंट बी फेल्युअर. अपयश प्राप्त, यश प्राप्त, अगदी अक्षरशः तस्मात तमुत्तिष्ठ यशो लभस्व. लभ म्हणजे लाभ, प्राप्त करून घे. हे फार महत्त्वाचं आहे. आपण दोन स्तरावर जगतो बघा, एक भौतिक स्तरावर जगतो आणि आध्यात्मिक स्तरावर जगतो. फक्त प्रत्येकाच्या बाबतीमध्ये प्राथमिकता प्राधान्य वेगवेगळं असतं, पण दोन स्तरावर जगतो. दोन्ही स्तर फार महत्त्वाचे आहेत सामान्य लोकांच्या दृष्टीने, प्रल्हादाच्या दृष्टीने नाही, ध्रुवाच्या दृष्टीने नाही, संतांच्या दृष्टीने नाही, महापुरुषांच्या दृष्टीने नाही आहे की नाही. त्यांच्या दृष्टीने एकच स्तर महत्त्वाचा असतो, दुसरा स्तर महत्त्व. दुसऱ्या स्तरावर येतात आणि सांगतात, कारण आपण त्यावर बहुसंख्य लोक दुसऱ्या स्तरावर जगत असतात, भौतिक स्तरावर जगत असतात. म्हणून तर ते पण फार महत्त्वाचं आहे. ते झाल्याशिवाय तुमचं तिकडे वळणारच नाही, आत्मज्ञानाकडे तुम्ही जाणारच नाही. ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरं सगळं खोटं आहे की नाही, सगळं खोटं आहे. जगनमिथ्या इथे आलेलंच आहे, याच्यात येईल आहे ते सारखं सारखं सांगितलं आहे ते. पण खोटं आहे म्हणून ते खोटं होत नाही, आपल्यासाठी खोटं होत नाही. सिद्धांत पण खोटा आहे, त्यात तुम्ही काही वाद घालू शकत नाही, त्याच्याशी भांडू शकत नाही, कारण ते आहे म्हणजे आहे की नाही. कावळा काळा असतो म्हणजे असतो, त्याला काय करणार तुम्ही. जसं आहे तसं आहे, सृष्टीमध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही. जशी गोष्ट आहे तशी स्वीकारावी लागते तुम्हाला. परंतु तुम्हाला हे झाल्यानंतर तिथेच थांबू नका, पुढे जा. हे घे जाव, श्रीरामकृष्ण म्हणतात आगे पुढे चला, पुढे चला. हे आपण विसरून जातो, प्रत्येक क्षणाला पुढे जायचं असतं. अडथळे आले तरी अडथळे ओलांडून किंवा त्याला बायपास करून तुम्हाला पुढे जायचं असतं. जर नदी जाते, नदी उगमापास जाते आणि ती कधी किती अडथळे येतात तिच्या मार्गामध्ये, दगड येतात, मोठे मोठे खडक येतात, पूल येतात, वळणं येतात, किती अडथळे असतात, पण ती अडथळा नीट बायपास करते. क्षणभर थांबल्यासारखी वाटते पण ती सतत अशी बायपास करते, त्याला वळण घेते आणि वळण घेत घेत जाते. ती किती आलं तर ती काही थांबत नाहीत, कारण तिला माहीत असते मला जाऊन कुठे मिळायचं आहे. ती तिला स्पष्ट माहीत असते की मला समुद्रासं जायचं आहे, समुद्रात जाऊन मला एकरूप व्हायचं आहे समुद्राशी. काही कन्फ्युजन नाही आहे, काही गोंधळ नाही आहे, स्पष्टता आहे. इतकी स्पष्टता माणसाच्या जीवनात पाहिजे की नाही. अडथळे येणार नाही आहे की नाही, पण ते काय असतं, ते तुम्हाला जे आत्मज्ञान जे असतं ना, ते तुम्हाला एवढी हिंमत देतं, एवढी हिंमत, एवढं एवढी शक्ती देतं, एवढं बल देतं की नाही, की अडथळे अडथळेच नसतात ते. आता नदीला अडथळे काय, आपण धरून चालतो आहे. नदी आहे म्हणजे तसंच असणार, नदीला वळणं असणार, त्याचं तळ असणार, दगड असणार, खडे असणार, हत्ती आम्ही त्याला हत्ती दगड खडक म्हणायचे, मोठे हत्तीच्या आकाराचे दगड असतात ते. कधी कधी झाड पडलेले असतात, कधी वळण असतात, कधी फुलाचे खांब असतात, काय काय वाटेल तेवढे असतात काय की नाही. पण आपण त्याला धरून त्यालाच नदी म्हणतो ना, की नदी काय आणखी वेगळं. नदी आणि कालव्यामध्ये फरक असतो ना, कालवा माणसाने बांधलेला असतो की नाही, सरळ असतात ते, आले तर फार कमी वळण असतात, बांधलेले असतात, कृत्रिम असतात. नदी कृत्रिम नाही आहे, नदी ही नैसर्गिक आहे, निसर्गाने बनवली, तर सृष्टी आहे ती, सृष्टीचा भाग आहे. तसंच आपलं जीवन तसंच आहे, आपण सृष्टीचे भाग आहो ते तसंच असणार. ॲक्सेप्ट इट, स्वीकार करा. आपण जेव्हा स्वीकार करत नाही तेव्हा आपल्याला मग काही थोडंसं काही इकडे झालं असं का झालं, धक्का बसतो. अरे धक्का झाला तसं काहीच नाही आहे, स्वाभाविक आहे की नाही. सर्दी झाली होती, सर्दीमध्ये मध्ये थोडा ताप आला, येतोच मध्ये मध्ये माहिती आहे, थोडी हवा बदलली की आपल्याला काहीतरी बरं वाटत नाही, कधी कधी बेचैनी वाटतं, बेचैनी असते, कधी कधी आपण व्याकुळ होऊन जातो की नाही, डोक्यात कपाळ धरून बसतो. छोटे मोठे काहीतरी गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात,
त्याने कशाकडे बघायचं? आता इथे जो विषय आहे त्याच्यामध्ये श्री राम म्हणतो, हा मुलगा जो आहे हा अरियादहाचा, त्याचं नाव विष्णू आहे, तो वस्त्राने गळण्यानुसार आत्महत्या करून घेतो, ही अशी घटना आहे की नाही? आता घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की नाही? ही घटना का दिलेली आहे या अध्यायामध्ये? कारण असं घडायला नको म्हणून घडतं की नाही? पुष्कळच्या गोष्टी जीवनामध्ये घडायला नको म्हणून असं का झालं? असं का झालं म्हणजे ती फार ती गोष्ट विचित्र वाटते आपल्याला, आपल्याला ती समजत नाही की नाही? आपले तर्क तिथे असतात फेल होतात की नाही? म्हणजे आपलं रिझनिंग जे असतं, आपण जे आपण विचार करतो ते सगळं समजत नाही, हा काय प्रकार आहे की नाही? आपल्याला ते समजत नाही, त्याचं ते विश्लेषण समजत नाही. म्हणून पुष्कळशे बघा आत्महत्या करणारे अगदी त्याच्या आदल्या क्षणापर्यंत की थोडे थोडासा वेळ आधीपर्यंत अगदी नॉर्मल दिसतात, तुम्हाला बघितलं असेल अगदी नॉर्मल तुमच्याशी बोलतात, एका तिकडे जातात आणि जाऊन आपलं आयुष्य संपवतात. अरे आत तुमच्याशी बोलत होतं, आता अचानक काय झालं? अचानक नाही, ते सगळं आधी पण चालू असतं, फक्त तुम्हाला तो वागताना मात्र तुम्हाला सगळ्यांसारखं वागताना दिसतो की नाही? म्हणजे काय, जे काही घडतं घडामोडी होतात ते बाहेर नसतात, आत घडामोडी असतात, त्या दिसत नाही. त्या कशा दिसणार? त्या मनामध्ये चाललेल्या असतात, अदृश्य असतात, अव्यक्त असतात त्या. म्हणून याच्यामध्ये त्यांनी जर कोणाला बोललं किंवा कोणाला त्याचा अंदाज आला, त्याशी बोललं, त्याच्यातून काढून घेतलं, तर ती सगळी जो अपघात आहे तो हे होऊ शकतो, त्याच्यातून वाचू शकतो तो. हा अपघात आहे, आत्महत्या म्हणजे अपघात आहे, ॲक्सिडेंट आहे तो. ॲक्सिडेंट शब्दाचा अर्थ असतो तो आकस्मिक घटना आहे ती, आकस्मिक घडलेली आहे. तुम्हाला कल्पना न येता ती घडलेली घटना आहे, म्हणून त्याला ॲक्सिडेंट म्हणतात. आकस्मिक घटना आहे ती, तुम्हाला तर काहीच अंदाज येत नाही आहे. तशी आत्महत्या आकस्मिक घटना आहे, अपघात आहे तो एका प्रकारे. याचं बरंचसं विश्लेषण केलं जातं अपघातात, पण ते म्हणतात ते त्यालाही रूल आहेत, लक्षात घ्या. आपण जरी आपल्याला समजत नाही आहे, ते आपल्याला कळत नाही आहे, त्याच्या तर्कच आपला फेल होतो, पण ते सुद्धा नियमाच्या अंतर्गत आहे. लीलाप्रसंगमध्ये चांगलं वर्णन आहे, श्री रामकृष्ण लीलाप्रसंगामध्ये यांनी महाराजांनी केलेलं आहे, सारदानंद महाराजांनी, की आत्महत्या ही सुद्धा नियमाच्या अंतर्गत असते, नियमाच्या बाहेर नसते. अर्थात प्रसंग वेगळा आहे, ते तोतापुरी आत्महत्या करायला गेले होते, त्यांचं पोट खूप दुखायला लागलं, काहीही केलं तरी त्यांना ध्यान करता येत नव्हतं, एवढे ब्रह्मज्ञ पुरुष आहे की नाही? त्यांनी म्हटलं तर काय दुखू द्या, मी माझं मन ब्रह्मात लावून देईल, देहाला काय होईल होईल. पण ते जमत नव्हतं त्यांना, किती प्रयत्न केला तरी ती पोटदुखी एवढी प्रचंड होती, काही केलं तर ध्यान करता येत नव्हतं, ते काही साधारण पुरुष नव्हते. मग तेवढे वैतागले, म्हणजे जाऊ दे काय करायचं, म्हणजे देह मला माहिती आहे, देह नावाची गोष्टच नाही आहे की नाही? मी तर आत्मा आहे की नाही? न जायते म्रियते, हा विश्वास श्लोकही आलेला, न जायते म्रियते वा कदाचित, जायते म्रियते वा म्हणजे जायते म्हणजे जन्म, म्रियते म्हणजे मरण, वा म्हणजे दोन्ही गोष्टी कदाचित नसतात, केव्हाही नसतात. न जायते न म्रियते आहे की नाही? ते न निर्णय वा दिलं आहे त्यांनी, न जायते म्रियते वा म्हणजे किंवा. त्याचा अर्थ कसा झाला? जन्मही नाही आहे आणि मृत्यू नाही, कदाचित म्हणजे केव्हाही नाही आहे. केव्हाही नाही म्हणजे अतीतकाळी, वर्तमानकाळी आणि भविष्यकाळी पण नाही आहे, त्याचा केव्हा त्याला कदाचित म्हणतात. कोणत्याही प्रकारे या अर्थाने कदाचित शब्द वापरला आहे ते, कोणत्याही प्रकारे कसाही आणि केव्हाही, म्हणजे सगळ्या कल्पना सगळ्या संभाव्य गोष्टी निगेट केलेल्या आहे, बाद केलेल्या आहे. किती स्पष्ट आहे बघा, किती स्पष्ट. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः. अच्छा ठीक आहे, कधीच होणार नाही आहे, पण असंही नाही आहे की तो आकार घेऊ शकतो. जी गोष्ट जन्म नाही आहे, मृत्यू नाही आहे, त्याला आकार पण नसतो, आहे ना? बरोबर आहे ना? ती गोष्ट अनंत आहे, अनंताला कसला आकार असणार? ती गोष्ट निराकार असते. पण निराकार असली जे निराकार शब्दाचा अर्थ कसा आहे, आपण निराकार म्हणजे तिला काही आकार नाही, आकाश निराकार आहे म्हणतो. म्हणजे आकाश म्हणजे हे आकाश नाही, स्पेस त्याला आकाश म्हणतात. हे आकाश तर फक्त आकार आहे, स्पेस पोकळी त्याला आपण आकाश म्हणजे पंचमहाभूत ती पोकळी त्याला आकाश म्हणतात. त्याला निराकार आकार नाही आहे. पाण्याला आकार आहे, परंतु त्याला
जसं त्याचं पात्र त्याप्रमाणे त्याला आकार आहे. अग्नीला आकार आहे, पण तुम्ही समजा हे पंचमहाभूत आहेत, लोखंड आहे, लाकूड आहे. लोखंड जर तापलं तर त्याचा आकार अग्नीला राहिले, लाकूड जर जळलं तर त्याचा लाकडाचा कधी आहे, स्वतःचा आकार नाही आहे. म्हणजे निराकार गोष्ट आकार धारण कर, निराकार आकार कशी झाली की ते आहे ना, काहीतरी सद्गुरी माझी माऊली वगैरे काहीतरी आहे, ते दत्तांचं काहीतरी स्तोत्र आहे, ते आरती आहे ती असो. तर ते निराकार शब्दाचा अर्थ काय झाले ते मग, निराकार म्हणजे, निराकार म्हणजे आकार अशी गोष्ट नाही आहे, ज्याला आकार नाही त्याला निराकार. हा शब्द व्याकरण दृष्ट्या चुकीचा आहे. निराकार म्हणजे तो किती आकार घेऊ शकतो, कोणते आकार घेऊ, त्याला निराकार म्हणतात. म्हणून वेदांतामध्ये खूप स्पष्ट आहे, बाकीच्या पंथांमध्ये धर्मांमध्ये निराकार म्हणजे त्याला आकारच नाही आहे. म्हणून आपण हिंदू लोक किंवा सनातनी वैदिक धर्मवाले लोक खूप मूर्ती आहेत आपल्याकडे, कारण ती मूर्ती म्हणजे निराकार आहे. निराकार शब्दाचा अर्थ होतो निराकार म्हणजे किती प्रकारचा आकार घेऊ शकतो, विविधता वैविध्य, त्याला लिमिट नाही, लिमिटलेस आकार आहे तो, म्हणून त्याला निराकार म्हणतात. हे आपल्याला थोडंफार माहीत नाही आहे म्हणा, आपल्याला कधी आपल्याला सांगितलं नाही कोणी. निराकार शब्द ज्याला आकार नाही असं नाही आहे, जसं पाणी, पाण्याला आकार नाही आहे, स्वतःचा आकार नाही आहे, पण पाणी किती आकार घेऊ शकतो. म्हणजे निराकार गोष्ट साकार हा जो त्यातला जो संबंध आहे हा फार महत्त्वाचा आहे, नाही तर खूप गोंधळ होतो जगामध्ये. ह्याचे गोंधळ आहे, मूर्तीपूजा वाईट आहे, अरे मूर्तीपूजा निराकार नाही येते, निराकार येते की नाही. ते निराकार ब्रह्म म्हणून ते बर्फाचं उदाहरण देतात, पाणी आणि बर्फाचं उदाहरण श्रीरामकृष्ण देतात. पाणी निराकार आहे पण बर्फ तर आकार आहे ना, पण पाण्यामध्ये आणि बर्फामध्ये अंतर काय, फरक काय, काहीच नाही आहे, थिजून गेलं आहे. स्वामी तर भक्तीनी गोठतं ते आणि आकार होतं की नाही. प्रल्हादाने माहिती आहे, प्रल्हादाला माहिती आहे आत्मा काय, न जायते मृत्ये, पण त्याच्या भक्तीनी नरसिंहाचा अवतार घेतला आहे की नाही. तर परब्रह्म जे आहे, निराकार जे आहे, ते नरसिंह रूपामध्ये अवतरलं, त्यालाच अवतार म्हणतात. किती आकार घेऊ शकतो, पण आपल्या तेथे 10 अवतार आहे, असंख्य अवतार आहेत, आपणही अवतारच आहोत आहे की नाही. एक प्रकारे की नाही, आपणही आकार धारण केला आहे, आपणही ब्रह्म आहोत. ब्रह्माशिवाय दुसरं काय आहे, काहीच नाही आहे. आपल्यामध्ये असं कोणती गोष्ट आहे की जे ब्रह्माशिवाय, ब्रह्माव्यतिरिक्त असेल किंवा ब्रह्माच्या शिवाय असेल, अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की नाही. असेल तर सांगा आहे की नाही, कशी कोणतीच गोष्ट नाही आहे, कारण ब्रह्मसून दुसरं काहीच नाही आहे. फक्त त्याचा आपल्याला अंदाज नाही आहे, कल्पना नाही आहे. म्हणते न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूया. म्हणजे ज्याला आकार जरी नष्ट झाला तरी पुन्हा आकार धारण करणार नाही असं नाही आहे. न भूया, किती सुंदर तत्व आहे बघा की नाही. म्हणजे संपलं तरी सगळं संपलं अर्थात नाही आहे. आकार नष्ट झाला तरी तो पुन्हा, म्हणून आपल्याकडे पुनर्जन्माची कल्पना आहे, ती इतर धर्मामध्ये नाही आहे. एकदा गेला की गेला, कयामत, डे ऑफ जजमेंट, तो अनंत काळापर्यंत ते कबरीमध्ये राहिलं आहे की नाही. आपले जाळून टाकतात, द्यायला काय अर्थ आहे, जाळून टाका, त्यात काही अर्थच नाही आहे. कारण काय आहे, आत्माचं दहन होत नाही की नाही. शरीराचं दहन काय असलं काय नसलं काय, तरी काय फरक पडतो आहे. कारण शरीर काय अनित्यम सुखम लोकम आहे, त्याच्यानंतर श्लोक येतो आहे की नाही. त्याचं काय तुम्ही करणार, ती ती गोष्ट तर सिद्ध आहे, स्वयंसिद्ध गोष्ट आहे, की तुमच्या हातातली गोष्टच नाही, ते सृष्टीच्या अंतर्गत गोष्ट आहे ती. त्यामुळे तुम्हाला तिथं काहीच करता येत नाही आहे की नाही. मग न भवितावान भूया, म्हणजे असं समजू नका की तुम्ही देह गेला म्हणजे सगळं संपलं नाही. तसंच आहे ना, काय आजकाल आपले तरुण पोरी म्हणायला लागले, एक ही तो जिंदगी आहे. अरे कोणी समजलं मला एकच जिंदगी आहे म्हणून, आपण स्वतःच्यापासून इतके दूर गेलो आहोत, आपण शहाणपणापासून ज्ञानापासून इतके दूर गेलो आहोत की आपण मूर्खपणालाच शहाणपणा समजायला लागलो. आणि लोक ते म्हणतात आमचा एकच जन्म आहे, कोणी सांगतो तुम्हाला एक जन्म आहे म्हणून, कुठं वाचलं तुम्ही, त्याला काय तर्क आहे. श्रुती युक्ती अनुभूती तीन प्रमाण असतात, तिन्ही प्रमाणे ते फेल होतात. आणि तुम्ही म्हणता की असं काही नाही, तुम्ही कुठून काढलं आहे सगळं, तुम्हाला कोणी सांगितलं, श्रुतीने सांगितलं, लॉजिकने सांगितलं, तुमचा अनुभव आहे तसा, तिन्ही प्रमाणात बरोबर चुकीचे आहेत, मग तरी तुम्ही म्हणता की नाही. आपण आपलंच ज्ञान विसरलो. गीता काय म्हणते, भविता
न जायते म्रियते वा कदाचित नायम भूतो अयम, म्हणजे हा आत्मा, म्हणजे हा देही आत्मा, म्हणजे निराकार आत्मा या अर्थाने नायम भूत्वा भविता वान भूय, पुन्हा होणार नाही असं नाही आहे. तुम्ही काळजी कशाला करता, चिंता कशाची, काळजी कशाची, कारण ती गोष्ट नाही, गेली तर गेली, पुन्हा येईल की, असं जगात काहीच नाही, संपलं की संपलं, संपूर्ण संपत नाही आहे. आता भविता वान भूया म्हणजे जिष्ट जी गोष्ट आहे तर संपली म्हणजे संपली असंही नाही आहे, अनंत गोष्ट आहे ती. अजहा, मग आता त्यात फार सुंदर येते, अजहा अजौ नित्यम शाश्वतोयम पुराणो ना न हन्यते हन्यमाने शरीर. हा फार सुंदर श्लोक आहे गीतेमधला, फारच सुंदर, दुसरा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला की नाही. हा अज आहे म्हणजे अजन्म आहे की नाही, याला जन्म नाही आहे. मग हा याला जन्म आहे ना, अरे हा शरीराचा जन्म आहे की नाही, आत्म्याचा जन्म नाही आहे की नाही, आणि शरीर आणि आत्म्यामध्ये काही फरक नाही आहे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी आहे की नाही. म्हणून ते म्हणत आहे की न हन्यते हन्यमाने शरीरे की नाही, आत्म्याने शरीर धारण केलं आहे पण शरीरापासून वेगळं नाही आहे. न हन्यते, त्याचं हनन होत नाही. हन्यमाने शरीरे, शरीर हन्यमान झालं तरी त्याचं आत्मा त्यावर दुसरं शरीर धारण करेल, तिसरं करेल. अनंत अवकाश आहे तुम्हाला, अनंत संधी मिळणार आहे. एकदा नापास झालं म्हणजे झालं काय, वन्स फेल्ड मीन्स ऑलवेज फेल्ड. तुम्हाला एकदा अपयश मिळते सगळं शेवटची गोष्ट आहे का ती, मग माणूस आत्महत्या करतो, झाला तर काही आशाच नाही आहे, चूक आहे ते, आहे की नाही. निराश होण्यासारखी गोष्ट वेदांतामध्ये नाहीच आहे, माझ्यात नाही आहे. तुम्ही गीता वाचा, आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणतो, एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. मग ते स्वामीजीविषयी म्हणतात ना स्वामीजीविषयी की नाही, इन इम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह, असं का म्हटलं जात की नाही. म्हणून स्वामी विवेकानंद वाचायला पाहिजे, वेदांत वाचायला पाहिजे, गीता वाचायला पाहिजे, उपनिषद वाचायला पाहिजे, कारण आपलं जीवन नकारात्मक दृष्टीने खूप भरून गेलं आहे. आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही खूप शिकलेलो आहोत, आम्ही खूप माहिती आहे, खूप पैसे कमावू शकतो, आम्ही अमुक आहे, आम्ही यशस्वी आहोत, आम्ही खूप यशस्वी आहे की नाही. 16 अध्याय तुम्ही वाचा, ते 16 अध्याय फार सुंदर आहे. ते म्हणतो की सिद्धोहम बलवान सुखी म्हणतो, मी सिद्ध म्हणजे यशस्वी आहे, मी बलवान, मी फार पॉवरफुल आहे, मी सुखी आहे, माझ्याकडे सुखी कोण आहे. हा 16 अध्याय की नाही, पण ते बलही नव्हे, ते यशही नव्हे, आणि ते हेही नव्हे, तसं नसतं कधी की नाही. तुम्ही जीवन जसं आहे तसं समजून घ्या, तुमच्या कल्पना नेहमीच बरोबर असतील असं नाही की नाही, नेहमीच बरोबर नसतील, त्या चुकीच्या पण असतील, आणि चुकीच्या असूनसुद्धा आपण म्हणतो चुकीच्या नाही, आपण बरोबर म्हणू. म्हणून ते अजहा नित्य अजो नित्यम शाश्वतो पुराणो, हे चारही विशेषण आहे, चारही शब्द आहेत ना, अज नित्यम शाश्वतम पुराण, हे फक्त एकाच गोष्टीत चार पैलू आहेत. बघा, अज म्हणजे ज्याचा जन्म होत नाही, आता ज्याचा जन्म होत नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो नेहमीच असणार, ज्याचा जन्म होईल ती नष्ट होईल गोष्ट, आहे की नाही. पुस्तकाला पहिलं पान असेल तर शेवटलं पान असेलच, आहे की नाही. ज्याला गोष्टीला आरंभ असतो त्याला शेवट असतोच की नाही, पण ज्याला प्रारंभच नाही ती गोष्ट काय नेहमीच असणार, म्हणून त्याला नित्य म्हटलं आहे. नित्य आणि शाश्वतमध्ये विशेष फरक नाही आहे, दोन्ही गोष्ट आली गीतेमध्ये, अनित्यम सुखमय शाश्वत अशाश्वतम मृ ह्या हे म्हटलं आहे, काय मृत्यू मृत्यू आलं आहे म्हटलं आहे, म्हणजे जगामध्ये फक्त मृत्यू आहे, दोन्ही शब्दाचे एकच अर्थ आहे. शाश्वत म्हणजे फक्त थोडासा अर्थ छटेमध्ये फरक आहे फक्त, अनित्य म्हणजे नित्य आणि शाश्वतमध्ये थोडा छटा शब्द छटेचा फरक आहे, बाकी जास्त फरक नाही आहे. नित्य म्हणजे नेहमी असणारी आहे की नाही, आणि शाश्वत म्हणजे सुद्धा नेहमी असणारी आहे, मग फरक काय आहे की नाही. अमुक गोष्ट शाश्वत आहे म्हणजे ती कल्पना आहे, ती अशी कल्पना आहे की ती त्यालामध्ये तुम्ही नित्यचा अनित्यत्वाचा थोडासुद्धा परिणाम होत नाही, मी त्याची छायासुद्धा पडत नाही. आणि नित्य म्हणजे काय, ती आहे पण ती कधी कधी थोडीशी त्याच्यात येऊ शकतो, फरक तसा काय नाही, शब्दामध्ये फरक नाही, पण हे थोडं आपल्याला मनामध्ये, नित्य म्हणजे हे नेहमी जे असते, कधी कधी इथे नेहमी पाऊस पडतो पण कधी कधी पाऊस पडत नाही, नेहमी थंडी असते कधी कधी थोडी कमी थंडी असते. नित्य
शाश्वत म्हणजे नेहमीचच असतं. पुराण म्हणजे पुराण शब्दार्थ नव इति, म्हणजे ही गोष्ट नेहमीच असते. सनातन शब्दाचा अर्थ तोच आहे की नाही. पुराण म्हणजे पुराणी नाही आहे. पुराणी आणि पुराणमध्ये फरक आहे बघा. पुराणा किल्ला म्हणजे जुना किल्ला की नाही. पुराणा म्हणजे जुनी. पुराण शब्दाचा अर्थ तो होत नाही. पुराणव इति, जी गोष्ट कधीच जुनी होत नाही. म्हणून आपली पुराणं कधीच जुनी होत नाही, अजूनही दाखवतच आहे की नाही. त्याची मजा कधी संपत नाही. रामायण महाभारताची मजा कधीच संपत नाही. पुराणाची मजा कधीच संपत नाही. तुम्ही कधी हातात घ्या ना वाचा, तुम्हाला त्याची गंमतच जागेल की नाही. तुम्हाला कधीच तुम्ही कधीच बोर होणार नाही. अर्थात तशापर्यंत तुम्हाला ते त्यातली गंमत काय आहे तुम्हाला कळायला थोडी अक्कल पाहिजे की नाहीतर मग कशाला कशातच गंमत नाही आहे. आपल्याला आपल्याविषयी गमतीचे वेगळेच आहे. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हन्यमाने शरीरे, शरीरचं वध होतो विविध कारणांनी. वध होतो, हन्य आहे तो, हनन होतो, आत्म्याचं होत नाही. म्हणून हे भौतिक जगत आहे. या भौतिक जगत त्या त्या नियमाप्रमाणे त्याचं सगळं होणार, त्याचं हनन होणार, प्रत्येक गोष्टी स्वरा. पण त्यांनी काही बिघडणार नाही की नाही, कारण तुम्ही आत्म्याशी एक रूप आहात. म्हणून इथे म्हटलं आहे की ह्या पोरानी, अरे रे पोरानं जीव दिला ऐकून मोठं वाईट वाटतं आहे. हे श्री रामकृष्ण तोंडचे शब्द आहेत की नाही. म्हणजे श्रीरामकृष्णांची ओळख आहे, त्यांना माहिती आहे मुलगा कोण आहे. इथं येई म्हणजे दक्षिणेश्वरला येई, शाळेत शिकत असे म्हणजे वय कमी आहे, शाळेत शिकणारा पोरगा आहे. पण म्हणे संसार आवडत नाही, आपण जसं आहे तसं वाचू. पश्चिम बंगालमध्ये कोणा नातलगाकडे काही दिवस जाऊन राहिला होता. तिथं एकांतात मैदानात वनात पहाडावर बसून नेहमी ध्यान करी, सांगत असे कितीतरी ईश्वरी रूपांचं दर्शन होई म्हणून की नाही. म्हणजे हा जो मुलगा आहे, तरुण आहे, तरुण म्हणण्यापेक्षा लहान आहे, शाळेत शिकणारा मुलगा आहे, हा जो आहे त्याचं मन वेगळं आहे. आपण थोड्या वेळी सात्विक प्रवृत्तीचा सात्विक स्वभाव आहे असं म्हणूया थोड्या वेळासाठी की नाही. म्हणजे त्याचं हे आहे, आंतरिक जीवन आहे, अंतःकरण थोडंसं ईश्वरा अभिमुख आहे असं जे वर्णन इथं आहे. आता याचं श्री रामकृष्णाने दोन तीन प्रकारे याचं विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात बहुधा हा त्याचा शेवटचा जन्म असावा. बहुधा का म्हटलं आहे, लोकांना सांगताना तुम्हाला सांगता येत नाही, लोक तेच धरून बसतात. ऐकणारा जो असतो, श्रोता असतो ना, जे सांगेल तेच धरून बसतो की नाही. त्याची आणखी छटा असतात की नाही, ते बघत नाही. हां सांगितलं ना मग हे असंच असं नाही. म्हणून मध्ये बहुधा शब्द वापरला आहे. हां बहुधा शब्द नाही वापरलं चाललं असतं, पण श्रीरामकृष्ण वापरलं आहे. नाहीतर ते ब्रह्मवाक्य होऊन बसतं, श्रीरामकृष्ण म्हटलं आहे ना मग झालं तर, असं नाही. बहुधा त्याचा शेवटचा जन्म असावा असू शकतो. कारण हे काय, तुमच्यासाठी स्पष्ट नाही, त्यांच्यासाठी स्पष्ट असलं तर तुमच्यासाठी स्पष्ट नाही आहे. गेल्या जन्मात पुष्कळसं आटोपलं होतं असं का सांगितलं होतं, थोडं बहुत होतं बाकी ते या जन्मी उरकून घेतलं असं वाटतं असं का म्हणतात, कारण ह्या गोष्टी कधी स्पष्ट नसतात की नाही. या गोष्टी अतिसूक्ष्म असतात. मग अतिसूक्ष्म असतात कोणाला कळू शकतात, सूक्ष्म असल्या कळू शकणार असं नाही आहे. जसं त्याला रॉकेट सायन्स म्हणतात, आज तुम्हाला आम्हाला रॉकेट कसं आकाशात, पण काही लोक असतात ते अवकाशात पाठवू शकतात रॉकेट्स, आपल्याला नाही जमणार, खूप सूक्ष्म आहे ते. म्हणजे इंग्लिशमध्ये प्रयोग येत आहे, शब्दप्रयोग येत आहे रॉकेट सायन्स, म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. किती कठीण गोष्ट असली तरी काही लोकांना जमते ती, कमी लोक आहेत ते, फार कमी लोक आहेत, पण त्यांना जमते की. सर्वसामान्य लोकांना जमत नाही, पण ती गोष्टच नाही येत अशी नाही नाही. म्हणजे इथं म्हटलं आहे वाटतं बहुधा अशुद्ध, कारण काय ते तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणता हे हवे करायचं आहे, त्याचा काय अर्थ नाही आहे. म्हणून त्याला थोडंसं संशय बाकी ठेवला आहे, तुम्ही ते विश्वासच ठेवणार नाही, नका ठेवू, पण स्टेटमेंट आहे ते. आता ते म्हणतात पूर्वजन्मीचे संस्कार मानलेच पाहिजेत की नाही. आता इथे मात्र स्पेसिफिक आहे, स्पष्टता आहे की नाही. इथे असं म्हटलं नाही बहुधा वाटलंच पाहिजे असं नाही म्हणतात. ते म्हणतात हे बरोबर आहे, तुम्ही हे माना तुमच्या भल्याचं आहे ते की नाही. विशेष करून वैदिक सनातन धर्मामध्ये याला खूप महत्त्व आहे, कनकांना शेवटचा जन्म नाही आहे की नाही. बहुनेही मे जन्मा आणि व्यथिता आणि तबचा अर्जुन आहे की नाही. अर्जुना तुझे आणि माझे बहुनेही मे जन्मा आणि अनेक जन्म, गीता सांगते
श्रुती आहे, शास्त्र आहे की नाही, असं म्हणत नाही की तुझा शेवटचा जन्म आहे, तू कबरीमध्ये जाऊन पड. जेव्हा शेवटचा दिवस येईल जजमेंटचा, त्यावेळी तुला उठवेल आणि सांगते तुझा न्यायनिवाडा होईल, ही कल्पना आपल्यामध्ये नाही आहे वैद्यवाय. कारण कशी काहीच कारण नाही आहे, भरपूर चान्सेस तुम्हाला मिळतात आहे, कारण तुम्ही कधीच फेल होणार नाही की नाही. म्हणजे तुमचं इटर्नलीवर फेल्युअर नाही, फेल्युअर हे तात्कालिक असतं, प्रासंगिक आहे, यावेळेचं फेल्युअर आहे की नाही. तस्मात उत्तिष्ठेशो लभस्व जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम. काय कल्पना आहे बघा, अर्जुना तू उठ म्हणून तू उठ, उत्तिष्ठ तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व, बी सक्सेसफुल, त्यात काही वाईट नाही आहे, यशस्वी होणं वाईट नाही आहे, त्याच्यामध्ये शरम वाटण्याची गरज नाही आहे, श्रीमंत होणं शरम वाटण्याची गरज नाही आहे, ते कुठं आलं भारतात माहीत नाही, ते चुकीनं कुठं, हा वैदिक धर्मच नाही आहे की नाही. बी सक्सेसफुल, बी व्हेरी रिच आहे की नाही, फील दी रिच सुद्धा व्हायला हरकत नाही आहे की नाही. यशो लभस्त जित्वा शत्रून, स्पष्ट आहे बघा, शत्रूंना जिंक तो. आता पण शत्रूच ओळखता येत नाही आहे की नाही, भारताचा हा पराभव आहे की आपल्याला शत्रूच ओळखता येत नाही आहे की नाही. आजकाल याला खूप महत्त्व आलेलं आहे, आजकालच्या याच्यामध्ये चर्चेमध्ये खूप चोर चालत आहे की नाही. भारतीय म्हणजे हिंदू, भारतीय म्हणजे हिंदू माणूस, याला की नाही, याला शत्रूच कळत नाही आहे, शत्रू कोण आहे की नाही, त्याला आयडेंटिफाईज करता येत नाही आहे. त्याला म्हणतात शत्रुबोध आहे नाही आहे भारतीयांमध्ये, हिंदूंमध्ये शत्रुबोध नाही आहे. उपनिषदाने शिकवलं नाही आहे, गीतेने शिकवलं नाही आहे, आपल्या शास्त्राने शिकवलं नाही आहे, कोणी सांगितलं नाही आहे, कुठून आलं, कुठून तरी आलं आहे, चुकीच्या मार्गाने आपल्यामध्ये शिरलं आहे, शत्रुबोध नाही आहे. जित्वा शत्रून, गीते गीतेमध्ये 11 अध्याय, जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम, किती स्पष्ट आहे बघा, समृद्ध राज्याचा तो भुंक्ष्वनी उपभोग घे, त्यात काही चूक नाही आहे. यशस्वी जीवन हे माणसाने त्यासाठी उभं राहून प्रयत्न करायलाच पाहिजे की नाही. मये वे ते निहता पूर्वमेव निमित्त मात्र, हा मात्र अध्यात्म आहे, हा वेदांत आहे की नाही. पहिली लाईन भौतिक आहे, दुसरी लाईन स्पिरिच्युअल आहे की नाही. जित्वा शत्रून भुंक्ष्व राज, अर्जुना तू समृद्ध राज्याचा उपभोग घे, परंतु लक्षात ठेव की नाही, मया एव येते नहिता पूर्वमेव, हे सगळे तू युद्ध जिंकला तू नाही, मी जिंकलं आहे ते पूर्वमेव, आधीच होऊन गेलं आहे सगळं, हे अध्यात्म आहे की नाही, हेच मेटाफिजिक्स आहे, सिद्धांत आहे हा आहे की नाही. मये वेते निहता पूर्व निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, हे सव्यसाचीन म्हणजे अर्जुना तू फक्त निमित्त मात्र हो. दोन्ही गोष्टी एकाच वेळी आहे बघा, एकाच वेळी तुम्ही जेव्हा याऐवजी ते म्हणतात किंवा त्याऐवजी हे म्हणतात ते चुकता तुम्ही, तुम्ही म्हणजे आपण सर्व चुकतो की नाही. त्याऐवजीने हे आणि हे दोन्ही एकाच वेळी, जरी तुम्हाला विरुद्ध वाटले तरी विरुद्ध नाही आहे ते, ही जी विसंगती, विसंगती नाही आहे, विसंगती आपल्या सृष्टीमध्ये आहे, अध्यात्मामध्ये विसंगती नाही आहे कुठे, ते परफेक्टली लॉजिकल आहे. म्हणून सकारात्मक सगळं आहे, इन एव्हरीथिंग एव्हरी पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. वचनामध्ये तुम्हाला निगेटिव्ह काही दिसणार नाही, मला म्हणजे निराश होण्याचं कारणच नाही आहे, उद्विग्न होण्याचं कारणच नाही आहे की नाही, उदास होण्याचं कारणच नाही आहे. अर्जुन तो चुकतो आहे आणि अतिशय कडक शब्दामध्ये अर्जुनाला भगवंतांना सांगितलं, असं नाही अरे थोडं मला असं वाटत तू चुकतो आहे, असं नाही आहे, तू चुकतो आहे म्हणजे चुकतो आहे, 100% तू चुकतो आहेस, तिथे संशय नाही आहे की नाही, परफेक्ट अगदी निश्चित आहे, जिथं निश्चित आहे पूर्णपणे निश्चित आहे. इथे बघायची आहे, पूर्वजन्मीचे संस्कार मानलेच पाहिजेत की नाही. आणि एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट मला वाटते वेळ नाही आहे पण पटकन सांगितलं, ती आद्याचा हे करू आणि नंतर पुढच्या वेळी बघू त्याला. इथे म्हणतात एक गोष्ट सांगतात श्रीराम, एक गोष्ट सांगतात की असं म्हटलं जातं. आता ती कशी, तिला दंतकथा म्हणा, घटना म्हणा, काही म्हणा, म्हणून त्याला म्हणतात एक गोष्ट सांगतात, अशी ती सुरुवात करतात की मी पटकन वाचून टाकतो. एका जणानं शिवसाधना केली, किरण अरण्यात देवीची आराधना केली, प्रथम त्याला पुष्कळची भयावह दृष्टी दिसली आणि त्याचा तो त्या वाघाला आणि त्या वाघाने खाऊन टाकलं. ती शवसाधना फार कठीण असतात, तंत्रशास्त्रातली साधना आहे ती कठीण आहे, खूप गोष्टी जुळजुळव करावी लागते आणि ते जळ जुळजुळव करणं कठीण असतं, त्या गोष्टी मिळणं फार कठीण असतं. शव कुठून मिळणार तुम्हाला, इतर गोष्टी कुठून मिळणार, त्याची फार कठीण गोष्ट आहे ते. म्हणून ते ब्राह्मणींनी ठाकुरांसाठी ती जुळजुळव करून आणि त्यांनी सगळ्यात सबसोष तंत्र देण्याच्या
सगळ्या साधना करून घेतल्या होत्या. प्रत्येक साधनामध्ये 3 दिवसामध्ये श्री रामकृष्ण यशस्वी झाले होते, सिद्ध झाले होते. ते झालं आणि त्या माणसाने एवढी तयारी केली, त्याला वाघाने मारून टाकलं. मग तो माणूस जात होता तिथून, त्याला बघितलं तो झाडावर चढला होता. मग त्याने म्हटलं रे सगळी तयारी आपणही करून बघूया. तो तिथे गेला आणि त्यांनी साधना केली, मंत्र जप करतो करतो त्याला एकदम देवी प्रकट झाली. काय मागाय तुला माग, त्याच्यामध्ये मी प्रसन्न झाले तुझ्यावर. तो मागील नंतर मागील मला एक गंमत वाटते, हे काय प्रकार आहे हा सगळा, ऐक नाही. ते म्हणतात, तो म्हणतो माणूस की माते गोष्ट विचारल्याशिवाय राहत नाही. तुझ्या वागणुकीचा प्रकार बस पाहून तर मोठाच अचंबा वाटतोय मला. काय मजेत तुझी कसं वागणं आहे विचित्र मला समजत नाही. तो जगदंबेला म्हणतो, हां तू तुझं वागणं खूप विचित्र आहे, मला काही समजत नाही, कळत नाही, मला डोकं काम करत नाही माझं. त्या बिचाऱ्यानं ज्या बिचाऱ्यानं जंगजंग पसारून एवढा खटाटोप करून इतके दिवस तुझी साधना केली, त्याला त्याची तुला दया नाही आली, त्याच्यावर तू प्रसन्न झाली नाही. त्याने एवढे प्रयत्न केले, एवढी साधना केली, एवढी तपस्या केली, एवढं सगळं केलं, आटापिटा केला, त्याच्यावर तू काहीच नाही केलं, वाघ येऊन तर खाऊन टाकलं की नाही, मी सगळं त्याचं फेल झालं. आणि मी की ज्याला पूजेतलं र किट्ट माहीत नाही, मला काही समजत नाही आहे, ते बरं नाही, सुंदर आहे, आपण पुढच्या वेळी वाचू पुन्हा. मी भजनहीन आहे, साधनहीन आहे, ज्ञानहीन आहे, भक्तीहीन आहे, कुठे कशाचा पत्ता नाही, असा एक टोंड प्या. मस्त भाषा इथली, भाषांतर छान केलं आहे की आणि काही कशाचा पत्ता नाही, एक टोंड प्या आहे. म्हणजे मी अगदी काय म्हणतात, अगदी काही कामाचा नाही आहे, बिनकामाचा आहे मी, टोंड प्या. त्या माझ्याविषयी मात्र तुला एवढा उमाळा आला, एवढं प्रेम आलं म्हणजे की माझ्यावर प्रसन्न झाले, माझ्यावर प्रकट झाले, हा काय प्रकार आहे ऐकिनी. हे कसं काय हे मला काही समजा, माझ्या डोक्यावरून जातं सगळे ऐकिनी, कारण तर्कात बसत नाही आहे. देवी हसत हसत म्हणाली, दोनदा हसत आहे, देवी हसत म्हणाली, बाबा रे तुला कळत नाही पण हसत असतं हे काय, जे तुला कळत नाही ते कळत नाही म्हणजे ते कळल्यासारखं नाही असं नाही आहे, तुला कळत नाही पण ते कळण्यासारखं आहे, तू कळवून घे, समजून घे, ते काय कळण्यासारखं आहे की बाबा रे गतजन्माचं तर तुला स्मरण नाही, तान्यम वेद सर्वानी नत्वम वेत्त परंतप. अर्जुना तुला तर ते आठवत नाही पण मला सगळं आठवतं की तुझेही पुष्कळ जन्म झाले आणि माझेही पुष्कळ झाले, तुला काहीच आठवत नाही पण मला सगळं आठवतं की म्हणजे ते बरोबर आहे. जी गोष्ट बरोबर असेल तुम्हाला समजलीच पाहिजे असं नाही, ते प्रयत्न करा तुम्हाला समजेल ती. तुम्हाला ती कळत नाही म्हणजे कधीच कळत नाही, कोणालाच कळत नाही, कळण्यासारखी नाही असं नाही आहे, तुम्हाला कळेल, इतरांना कळले तुम्हालाही कळेल ती, या अर्थाने आहे. तुम्ही त्याला एकदम असा मार करू नका, चुकीचा मार करू नका, हे काही कामाचं नाही. तुम्हाला आज कळत नाही, तुम्हाला तेवढी अक्कल नाही आहे, पुढे अक्कल येईल आहे, पुढे तुम्हाला कळेल की घाई काय आहे की नाही. बाबा रे गतजन्माचं तर तुला स्मरण नाही, जन्मोजन्म तू माझ्या स्तव तप आचरला आहेस की नाही, ते तुला माहिती आहे, तुला माहीत नाही आहे की नाही. म्हणजे स्वामीजी म्हणतात ना, तुमच्यामध्ये काय दडलं आहे तुम्हाला कुठे माहिती आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. जन्मोजन्म म्हणजे अनेक जन्म तू माझ्यास्तव माझ्यासाठी तप आचरला आहेस, म्हणजे मला प्रसन्न करण्यासाठी तू जन्म अनेक जन्म प्रयत्न केले आहेस, ते तुला कुठे माहिती आहे की नाही. त्या साधनांच्या जोरावर तुझ्या पुढे ही सारी जुळाजुळ आपोआप घडून आली. हा आपोआप शब्द फार महत्त्वाचा आहे की नाही, आपोआप दिसतं ते आपोआप नाही आहे, आत्ता वाटतं की तुला आपोआप आहे. आपोआप म्हणजे प्रयत्न न करता जी गोष्ट करते त्याला आपोआप म्हणतो आपण, आहे की नाही. आपोआप कुठे ती प्रयत्न आता दिसत नाही पण भरपूर प्रयत्न झाले ते तुला माहीत नाही आहे की नाही, म्हणून तुला आता आपोआप वाटते. म्हणून सगळी जुळवाजू झाली, म्हणूनच माझं दर्शनही घडलं. इतकी अवघड गोष्ट ती घडून आली, तर सांग बरं मग कोणता वर हवाय तुला, सांग तुला काय पाहिजे, जे मागशील तुला ते देईल आहे की नाही. पण ही स्थिती यायला आता काही दिसत नाही आहे, आता दिसत नाही म्हणजे तशी नाही आहे, ती अदृश्य आहे, अव्यक्त गोष्ट आहे, अमूर्त आहे, पण ती आधी घडून गेलेली आहे नाही. म्हणून प्रल्हाद हा लहान आहे, छोटा आहे, पण तो लहान आहे म्हणजे सगळं घडून गेलं आहे आधी नाही, तर ज्या वडिलांना कळत नाही याला कसं कळतं आहे की नाही. कारण काय तिथे म्हटलं आहे ना की
न हन्यते हन्यमाने शरीरे, अनेक शरीरांचं हनन झालं आहे की नाही, अनेक शरीर तू ना गमावले आहेस, अनेक प्रकारचे जन्म गेले आहेस, अनेक प्रकारच्या अवस्थांमधून तू गेला आहेस की नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुला ते सगळं आठवेल, कारण तो मेंदू संपूर्ण नष्ट झाला आहे. हा जो फिजिकल मेंदू आहे ना, फिजिकल ब्रेन आहे, नष्ट झालं आहे, त्याच्यावर ते सगळे स्मृती पण नष्ट झाले आहे, पण मन नष्ट झालेलं नाही आहे, आत्मा नष्ट झाला नाही आहे की नाही. मनाचा आधार आत्मा आहे, शरीराला काय आधार नाही. मेंदू जसं शरीर नष्ट होतं तसं मेंदू नष्ट होतो. स्मृती ह्या मेंदूच साठवल्या असतात. मेंदू शरीर जळलं म्हणजे मेंदूही जळला, त्याच्याबद्दल स्मृती जळल्या. आपल्या आपलं आठवत नाही, या जन्माचं आठवत नाही, पटकन विसरतो आपण. गतजन्म कशी आठवणार, पण ते मन मात्र तसंच आहे, मन जुनं होत नाही की नाही, मन तसंच असतं की नाही. मनाचा आधार जो आहे अंतःकरण आत्मा, तो तसाच असतो. त्या स्मृती पुन्हा ते येऊ शकतात की नाही, त्याला पूर्वजन्मस्मृती म्हणतात की नाही, त्याला जातीस्मरत्व म्हणतात. हा शब्द आहे जाती, जाती म्हणजे जन्म, म्हणजे जन्माचं स्मरत्व योगशास्त्रात आहे. तुम्हाला सगळे जन्म आठवू शकतात पुढचे, आणि मगच तुम्हाला बैराग येतात, स्वामीजी म्हणतात. अरे असे किती जन्म, ते महाभारतात आहे, ते पुढच्या वेळी बघू आपण, की ते सगळे जन्म तुम्हाला आठवू शकतात. तेव्हाच कळतं की अरे आपण काय मूर्ख, तेच करतो आहे जन्मजून, आपण हेच केलं. यावेळी मात्र बस करण्याचं सुटू यायचं म्हणून, त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. किंवा माणसालाही समजतं, अक्कल येते शेवटल्या जन्मामध्ये, की त्याला कळतं अरे आपण हा मूर्खपणा काय, जन्मजन्म हेच करत आहोत, एकच फिरत आहोत. संसाराचं संसरण म्हणतात, खाली जातो वर जातो, खाली जातो वर जातो, तर बाहेर पुढे पडत नाही आहे. यावेळी बाहेर पडायला पाहिजे, मुक्त व्हायला पाहिजे, त्यालाच मुमुक्षुत्व म्हणतात. मुमुक्षुत्व फार महान गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे, म्हणून ते दुर्लभ म्हटलं आहे. मुमुक्षुत्वम दुर्लभम त्रयमेव येतं, ते फार महान गोष्ट आहे. ती एखाद्यामध्ये आली म्हणजे तो या जगातला नाही आहे, तो दुसऱ्या जगातला येतो की नाही. तो देवता आहे, या पृथ्वीवरची तुम्ही देवता, स्वामीजी म्हटलं आहे. तुम्हाला पापी म्हणणं, तुम्ही पृथ्वीवरचे देवता आहात, कारण काय, तुमच्यामध्ये ती शक्यता आहे. तुम्ही अमर आहात, फक्त मला माहीत नाही, तुम्ही अमर आहात, तुम्हाला ते अनुभूती होऊ शकते, अमरत्वाची अनुभूती होऊ शकते. आपण पुढच्या याच्यात बघूया. ओम निरंजनम नित्यमनंत रूपम भक्तानुकंपादत विग्रहम वै ईशावतारम परमेशमीड्यम तमाम कृष्णम शिरसामा. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री राम कृष्णार्पणमस्तु.